मानवी स्मृती ही एक विलक्षण गोष्ट आहे कारण या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेमुळे आपल्याकडे विज्ञान आहे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आपल्याकडे संस्कृती आहे आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान आहे हे सर्व स्मृतींबद्दल आहे नाही का पण त्याच वेळी ही मानवी स्मृती आहे जी सर्व बंधनांचं मूळ आहे ज्याला तुम्ही कर्म म्हणता ती फक्त स्मृती आहे जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरांवरची स्मृती एका प्रवेशद्वारासारखी आहे प्रवेशद्वार उघडू शकतं पण ते बंदही होऊ शकतं जर तुमच्यासाठी दरवाजे उघडले तर तुम्ही दरवाजे सुंदर वस्तू म्हणून अनुभवता जर दरवाजे तुमच्या तोंडावर बंद झाले तर तुम्ही दरवाज्याना नेहमीच एक भयानक वस्तू म्हणून लक्षात ठेवता असंच आहे ना तुमच्या आयुष्यात जर तुम्ही जिथं कुठं जाता तिथं दारं तुमच्यासाठी उघडत असतील तर तुम्ही दरवाजाना एक अगदी मस्त गोष्ट म्हणून पाहता पण जर ते नेहमी तुमच्या तोंडावर आपटत असतील तर दार ही एक भयानक गोष्ट आहे स्मृतीचंही असंच आहे स्मृतीनं आपल्याला माहितीची क्षमता दिली आहे गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आपण माहिती घ्यायला सक्षम असल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींची आपल्या आयुष्यात बऱ्याच सुंदर गोष्टी घडल्या आहेत बऱ्याच संस्कृतीचा मूळ आधारच स्मृती आहे आज शिक्षण म्हणून जे काही दिलं जातं ती फक्त स्मृती आहे नाही का स्मृती ही पिढ्यानपिढ्या पीड़या दिली गेलेली आहे म्हणूनच जर तुमच्या वडिलांना एक टाका कसा घालायचा हे माहीत असेल तर तुम्ही दुसरा टाका कसा घालायचा हे शिकलात आणि तुमची मुलं तिसरा टाका शिकली अशा प्रकारे गोष्टी घडल्या आहेत पण जर तुम्हाला पहिला टाका आठवत नसतं तर परत पहिले पाडे पंचावन्न काहीही घडलं नसतं नाही का फक्त बुद्धिमत्तेमुळे संस्कृती निर्माण झाली नसती स्मृती महत्वाची आहे वेळी स्मृती तुमचं आयुष्य चक्राकार सुद्धा करते ग्रहणशील नाही फक्त चक्राकार जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये स्मृतीचा एक विशिष्ट भाग बाळगता जीवन चक्राकार बनतं स्वयंचलित मानव असण्याची सर्व संवेदना उत्स्फूर्त असण्याच्या सर्व शक्यता सगळ्या शक्यता नवीन क्षितिज शोधण्याच्या तुमच्या आयुष्यात स्मृतींमुळे नष्ट होतात मी म्हटल्याप्रमाणे हे प्रवेशद्वारासारखं आहे यावर सगळं अवलंबून आहे की ते तुमच्यासाठी उघडतंय की तुमच्यासाठी बंद होतंय जेव्हा लोक फक्त स्मृतीच्या आधारे शिकण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच गोष्टी घडतात आणि तथाकथित संस्कृती आणि सभ्यता त्यांचंच फळ आहे केवळ स्मृती त्यात जास्त बुद्धिमत्ता नाही आहे एकत्रितपणे तो एक भयंकर मेळ आहे फक्त स्मृती म्हणजे केवळ एक पुनरावृत्ती एका ईशा साधकाला अमेरिकेतल्या भारतात यायचं होतं मागची चार वर्ष तो नुसती तयारी करतोय पण त्याच्याकडे एक मांजर आहे जिच्यावर त्याचं फार प्रेम आहे आणि मांजराला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ एकटं सोडायचं आणि भारतात येणं खूप अवघड होऊन बसले you know त्यानं त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला साधारण सहा वर्षांपूर्वी म्हणून त्याला तशी कोणतीही समस्या नाही पण मांजर हळूहळू तो थोडा जास्त विरक्त झाला आणि त्याने यायचं ठरवलं म्हणून त्यानं त्याच्या मांजराला त्याच्या भावाकडे सोपवलं आणि मग तो आला भारतात चेन्नई विमानतळावर उतरला ज्या क्षणी तो कस्टम्स मधून बाहेर आला सगळ्यात आधी त्यानं त्याला नेण्यासाठी आलेल्या स्वयंसेवकाचा फोन घेतला जो त्या दिवशी येणाऱ्या अमेरिकन साधकांना नेण्यासाठी आलेला आणि तो म्हणाला मला फोन करायचा आहे अमेरिकेला ठीक आहे तर त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि त्यानं सगळ्यात आधी त्यानं विचारलं मांजर कशी आहे भाऊ म्हणाला मांजर मेली सर तो म्हणाला काय मांजर मेला तो किंचाळला आणि ओरडला आणि रडला आणि मग तो म्हणाला ठीक आहे ती मेली आपण कधीही दुसरी मांजर आणू शकतो पण तुझ्याकडे कोणती संवेदनशीलता नाही का तू हे हळूवारपणे म्हणू शकत नाही का अक्षरशः ओरडतोस मांजर मेलं तुझ्यात अजिबात संवेदनशीलता नाही का मग त्या भावाने विचारलं ठीक आहे मी काय म्हणायला पाहिजे होत ती मेली आहे मी समजू शकतो की ती मेली आहे पण तू काहीतरी बोलू शकत नाही का तू म्हणू शकत नाही का की मांजर छतावर चढली तिथे मुसळधार पाऊस पडला आणि ती भिजली आणि तू अग्निशमन दलाला बोलवलंस आणि तू वर गेलास आणि तिला खाली उतरवलंस आणि तू तिला ठेवलंस तू सगळी काळजी घेतलीस तिला मांजरांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंस पण तिला न्युमोनिया झाला <laughs> आणि तिचं जा निधन झालं पण पन शांतपणे <laughs> असं काहीतरी तुझ्यात सुसंस्कृतपणाचं कोणतंही चिन्ह नाही हे काय मांजरमेली मग तो म्हणाला ठीक आहे पुढच्या वेळी मी प्रयत्न करेन मग तो म्हणाला ठीक आहे तू कसा आहेस तो म्हणाला मी बरं आहे आई कशी आहे बरं ती छतावर गेली तर बऱ्याच संस्कृती अशा झाल्या आहेत कारण माहिती जी पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आली आहे वेगवेगळ्या प्रकारे साठवली जाते आणि तिचा इतका विपर्यास होतो आणि आता तुम्ही काही सरळ पाहू शकत नाही ते जसं आहे तसं मन इतक्या खोल सवयीनं बांधली जातात की तुम्ही आता काहीही सरळ पाहू शकत नाही तर तुम्ही ज्याला संस्कृती असं म्हणता ती फक्त स्मृती आहे ज्याला तुम्ही संस्कृती म्हणता ती फक्त एक स्मृती आहे स्मृती निरुपयोगी नाही स्मृती उपयोगी आहे पण ती बाजूला कशी ठेवायची हे तुम्हाला माहित नसेल तर ती तुमचं सगळ्यात मोठं बंधन बनते कारण आयुष्य चक्राकार होतं जेव्हा तुम्ही पुनरावृत्ती करत असता तुम्ही ग्रहणशील असू शकत नाही